बुलढाणा जिल्ह्यात स्वाभिमानाचे आंदोलन पेटले. गेल्या 7 दिवसापासून शेगाव येथे तूर उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा करा या मागणीसाठी स्वाभिमानाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्करसह शेकडो शेतकऱ्यांचे उपोषण. शासन उपोषणाची दखल घेत नसल्याने शेतकरी झाले संतप्त. एसटी बसची केली तोडफोड. संग्रामपूर तालुक्यातील नागेफळ फाट्यावर स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी केली एसटी बसची तोडफोड. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या व तूर उत्पादक शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा करा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाववरून जळगावकडे MH40Y5648 क्रमांकाची जाणारी बस संतप्त झालेल्या स्वाभिमानींच्या कार्यकर्त्यांनी चांगेपड फाट्यावर केली तोडफोड.